एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वाजे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे। 19 मार्चला त्यावरती सुनावणी होणार आहे। सचिन वाजे सध्या मनसुख हिरेनच्या मृत्यूमुळे वादात अडकलेले आहेत। वाजे यांची सरकारने क्राइम ब्रांच मधून बदली देखील केली। एटीएस ने आतापर्यंत वाजेंची 4 वेळा चौकशी केली आहे। त्या संशयित कारच्या प्रकरणी तपास करणारी एनआयए आता पुढील काही दिवसात वाजेंची चौकशी करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे वाजेंनी आता अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करून ठेवलेला आहे। सचिन वाजे यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि ह्या अटकपूर्व जामिनावरती येत्या 19 मार्चला सुनावणी होणार आहे। वाजेंची एटीएसने चौकशी आतापर्यंत केलेली आहे। 4 वेळा ही चौकशी झालेली आहे आणि सध्या मनसुख हिरेन ह्या प्रकरणामध्ये सचिन वाजे हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे वसईच्या सातिवली खिंडीतल्या जंगलाला आग लागली। ह्या लागलेल्या आगीची माहिती तातडीने नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना दिली। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करत आहेत। मात्र जंगल परिसरात गाडी पोहोचत नसल्यानं अखेर अग्निशमन जवानांनी झाडाच्या पाल्यानं झोडपून आग विझवण्याचे प्रयत्न केले। आगीची भीषणता अधिक असल्यानं या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल पट्टा जळून खाक झालाय। वसईतल्या डोंगर परिसरात जंगलाला आगी लागण्याचं सत्र सुरूच आहे। सेवाग्राम आश्रम पर्यटन स्थळ नाही तर प्रेरणास्थान झाला पाहिजे असं वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी म्हटलेलं आहे। गांधी विचारांच्या प्रसारासाठी बजेटमध्ये वेगळी तरतूद असल्याचं केदार यांनी सांगितलं। वर्ध्यामध्ये सेवाग्राम आश्रमात आझादीचा अमृत महोत्सव कार्यक्रम पार पडला आणि यावेळी ते बोलत होते। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची वनमंत्रीपदी देण्याची मागणी समाजाची नसून वैयक्तिक असल्याचं पोहरादेवी इथले महंत सुनील महाराज यांनी म्हटलंय। हरिभाऊ यांचं वय 70 वर्षांच्या वर झालंय, तसंच ते आजारीही असतात। संजय राठोड हे बहुजनांचे आणि बंजारा समाजाचे नेते असल्याचं महंत सुनील महाराज यांनी म्हटलं आहे। महावितरणच्या पालघर विभागातील उच्च दाब आणि लघु दाब जोडणी असणाऱ्या 2,77,577 ग्राहकांची वीज देयकापोटी असलेली सुमारे 217 कोटी रुपयांची वसुली थकीत असल्यानं ती वसूल करण्याचं आव्हान आता महावितरण समोर उभं ठाकलेलं आहे। देयक भरण्याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही त्यांचं पालन न केल्यानं अखेर कंपनीला वीज पुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम हाती घ्यावी लागली आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24